तुम्ही पहिली टेस्ट दिली आहे मॉक टेस्ट, याचा मी सोल्युशन सांगते. आता हे तुम्हाला खूप क्वेश्चन सगळे अल्टर झालेले असतील सगळ्यांना. मी सिरियली घेतलीये क्वेश्चन, म्हणजे मी आधी 12वीचे सगळे लेसन्स कव्हर करणार आहे सिरियली फ्रॉम 1 to 16, अँड देन आय विल कव्हर 11वे क्वेश्चन जे की 9 ते 10 क्वेश्चन आहे. ओके, सो आपण स्टार्ट करूया. फर्स्ट सॉलिड स्टेट मधले दोन क्वेश्चन आले होते. पहिला क्वेश्चन होता, पोटॅशियम फ्लुराईड हॅज एनएससीएल टाईप स्ट्रक्चर, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन के एफ अँड एफ मायनस आयन इफ सेल एज इज ए सेंटीमीटर. सेल एज दिलेली आहे, एज लेंथ दिली आहे ए सेंटीमीटर. जर का एज लेंथ असेल ए सेंटीमीटर तर आपल्याला माहिती आहे द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स इज नथिंग बट ए बाय टू. सो हाफ ऑफ द एज लेंथ, सो आन्सर डायरेक्टली येणार आहे ए बाय टू. ओके, पुढचा पण क्वेश्चन खूप इझी आहे. An ionic compound has a unit cell consisting of ions at the corners of a cube and B ions at the centers of the face center cube. The empirical formula for this compound would be, म्हणजे face centered मध्ये काय होतं की face centered म्हणजे जर का तुम्ही क्यूब बघितला face centered मध्ये तर काय होणार आहे की सहा फेसेस ना अर्धे अर्धे ऍटम्स आहेत किंवा अर्धे अर्धे बॉल्स आहेत. ओके, तर काय होईल दोन फेसेसला मिळून दोन अपोजिट फेसला मिळून एक ऍटम कम्प्लीट तयार होणार आहे. सो बी कुठे आहे, बी आहे ऍट फेसेस. सो दोन फेस एक एक बी ऍटम असं मिळून आपले किती पेयर्स होणार आहे, तीन, कारण सहा फेसेस असतात टोटल. सो तीन जर का बी ऍटम्स झाले तर बीचे झाले तीन ऍटम्स आणि ए जे की कॉर्नरला असणार आहेत, कॉर्नरला टोटल मिळून किती असतात एक, कारण 1/8 पार्ट असतो इच कॉर्नरला. सो आपला ए असणार आहे एक, सो आन्सर असणार आहे ए बी थ्री. ओके, सो आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ए बी थ्री. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. दोन क्वेश्चन आलेले सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्स मधले. तर त्यातला पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे. त्यांनी दिलं होतं वेपर प्रेशर डिक्रीज म्हणजे डेल्टा पी दिलं होतं बाय 10 mm. ओके, वेन 0.2 moles ऑफ सोल्यूट वॉज ऍडेड. सो एक्स टू वॉज इनिशियली 0.2 moles. ओके, सो डेल्टा पी ज्यावेळेस 10 mm डिक्रीज झालं होतं त्यावेळेस एक्स टू ऍड केलेला 0.2 moles. तर आता ते काय म्हणताय, आता तुम्हाला माहिती आहे की डेल्टा पी आणि एक्स टू तर सॉरी एन टू नॉट एक्स टू नंबर ऑफ मोल्स, डेल्टा पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन टू, करेक्ट. सो डेल्टा पी इनिशियली होता 10, तर त्यावेळेस आपला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट होते 0.2. आता त्यांचं झालेलं आहे 20 mm जर का डिक्रीज झाला तर आता त्यांचं काय बरं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती असतील, तर याचं आन्सर येईल 0.4. पण त्यांनी आपल्याला विचारलं आहे कशाचं, सॉल्व्हंटचं. सो सॉल्व्हंटचा जो नंबर ऑफ मोल्स असतील ते किती असणार आहेत किंवा मोल फ्रॅक्शन जो असेल तो किती असणार आहे, तर तो असणार आहे एक्स टू इज इक्वल टू 1 - x1 किंवा एक्स वन इज इक्वल टू 1 - x2. देअरफोर हा एक्स वन आला 0.6. सो तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे 0.6. सॉरी हा एक्स टू आपला एक्स टू घ्या इन टू घ्या, जर का तुम्हाला मोल फ्रॅक्शन घ्यायचं असेल तर मोल फ्रॅक्शन असेल दॅट इज एक्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन मोलर बॉइलिंग पॉईंट वरचा होता. त्यांनी केव्ही दिला होता, मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट, तर तो दिला होता 0.513. ओके, 0.513 डिग्री सेल्सिअस दिला, डिग्री सेल्सिअस दिला होता. वेन 0.1 mole ऑफ शुगर इज डिझॉल्ड इन 200 mL ऑफ सोल्युशन, म्हणजे त्यांची मोलॅरिटी आता आपल्याला कशी काढता येईल बघा. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स म्हणजे N2 अपॉन W1 इन kg, बरोबर. तर याच्या आधी पण एक्सप्लेन केलं होतं सोल्युशनच्या रिव्हिजनमध्ये PYQ मध्ये की आता हे 0.2 नंबर ऑफ मोल्स आहे आणि W1 कसं फाइंड आउट कराल, W1 आणि V याच्यामधलं रिलेशन जे असतं, सॉरी नंबर ऑफ मोल्स दिले 0.1, W आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन काय असतं, तर व्हॉल्यूम इज इक्वल टू सॉरी W इज इक्वल टू व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी. व्हॉल्यूम किती आपला 200 mL, दॅट इज 0.2 liter, किंवा 200 mL जर का म्हटलं तर तुमचं आन्सर ग्रॅममध्ये येईल. ओके, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असतं आणि हे असतं 1 gram per cm³. सो याचा आन्सर येईल 200 ग्रॅम. पण 200 ग्रॅम जर का असेल तर तुमचा वेट इन केजी किती येईल, 0.2. सो आन्सर काय आला 0.5. सो मोलॅरिटी आली 0.5. सो डेल्टा टी इज इक्वल टू KV इन टू 0.5, दॅट इज मोलॅरिटी.
सो आता बघा आंसर काय 0.513 0.5चा मीनिंग असतो अपॉन 2 सो आंसर येईल ऑलमोस्ट 0.25 आता 0.25 जर का चेंज असेल तर इनिशियल किती होता आपला म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतं 100 डिग्री सेल्सिअस सो किती असणार आहे 100.25 सो आन्सर विल बी 100.25 हे आन्सर असणार आहे ओके थर्मोडायनामिक्स मधल्या 3 क्वेश्चन होते तर आपण पहिला क्वेश्चन बघूयात म्हणजे माझ्या बुकमध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला सांगते की एक रिॲक्शन दिली आहे AG2O रिॲक्ट्स अँड रिॲक्शन मध्ये फॉर्म होतो Ag+O2 ओके तर त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला डेल्टा एच प्रोव्हाइड केलेला आहे डेल्टा एच प्रोव्हाइड केलं आणि गिब्स एनर्जी डेल्टा जी इज इक्वल टू 0 सांगितलं सो डेल्टा एच दिलेला आहे डेल्टा जी 0 सांगितलं आहे आणि डेल्टा एस पण दिलेलं आहे ओके आणि तुम्हाला टेम्परेचर विचारलं आहे की ज्या टेम्परेचरला गिब्स एनर्जी 0 होईल सो सिम्पल इक्वेशन आहे डेल्टा जीचा फॉर्म्युला काय असतो डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस सो हे ज्यावेळेस 0 होईल त्यावेळेस हे दोन्ही इक्वल होतील सो डेल्टा एच ची व्हॅल्यू टाकायची आहे टी इथेच राहील म्हणजे आन्सर काय डेल्टा एच अपॉन डेल्टा एस त्याच्यामध्ये एक एवढंच लक्षात ठेवा की दोघंही तुम्हाला किलो जूल पर मोल मध्ये दिलेलं आहे दोन्ही पण म्हणजे किलो मध्ये दिलेलं आहे सो डेल्टा एच किती दिला तुम्हाला डेल्टा एच तुम्हाला दिलाय 30.56 किलो जूल पर मोल ठीक आहे आणि डेल्टा एस तुम्हाला दिलेला आहे डेल्टा एस दिलेला आहे द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच इज डेल्टा एस इज 0.66 तर याचा तुम्ही जर का ॲक्च्युअल आन्सर काढलं तर तुमचं आन्सर येईल 463 केल्विन ओके सो याचा आन्सर येणार आहे 463 केल्विन जर का तुम्ही प्रॉपरली काढलं तर काढावंच लागणार आहे एक्झॅक्ट कारण प्रॉब्लेम काय की 493 493 463 413 7373 सगळेच आन्सर खूप जवळजवळ आहेत त्याच्यामुळे तुम्हाला याचा एक्झॅक्ट आन्सर काढायला लागणार आहे आणि आन्सर जर का नीट काढलं एक्झॅक्ट म्हणजे तसं खूप नाही तुम्हाला काय करायचं आहे फक्त 305 जर का 3056 जर का केलं तर तुम्हाला येईल आन्सर 6.6 आणि मग तुम्हाला डिवाइड करायचं सो 6.6 ने डायरेक्ट 3056 डिवाइड करा एक्झॅक्टली आन्सर 463 नो ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन बघा काय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलंय आपल्याला की आयसोथर्मल प्रोसेस सांगितली आयसोथर्मल प्रोसेस आल्यानंतर स्टोकॅट ट्यूब पेटली पाहिजे डेल्टा यू इज इक्वल टू 0 सो जर का त्यांनी तुम्हाला चेंज इन इंटरनल एनर्जी विचारली दॅट इज डेल्टा यू तर ते डायरेक्टली पहिला ऑप्शन येणार आहे 0 बाकीचं दुसरं काही बघू पण नका डायरेक्टली तुम्हाला आयसोथर्मल दिलेलं आहे म्हणून सेकंडचा आन्सर येणार आहे 0 फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा यू इज नथिंग बट 0 ओके 0 लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक थर्ड आता तुम्हाला विचारलंय याच्यामध्ये की CaCO3 ची रिॲक्शन दिलेली आहे म्हणजे काय केलं CaCO3 फॉर्म CaO+CO2 ओके तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे डेल्टा एच अँड डेल्टा यू फाइंड आउट करायला लागेल डेल्टा एच दिलेला आहे याचा डेल्टा एच इज 176 किलो जूल आणि आता त्यांनी टेम्परेचर दिलंय टेम्परेचर किती दिलंय टेम्परेचर दिला 977 डिग्री सेल्सिअस 977 म्हणजे ऍड करा 273 म्हणजे होतील किती होतील 1250 केल्विन आता तुम्हाला डेल्टा यू कसा फाइंड आउट करायचा आहे तर डेल्टा यूचा फॉर्म्युला असतो डेल्टा यू इज इक्वल टू सॉरी डेल्टा एचचा फॉर्म्युला असतो डेल्टा यू प्लस पी डेल्टा और डेल्टा एन आर सो आता डेल्टा यू जर का इकडे गेला तर काय होईल डेल्टा एच मायनस पी डेल्टा बी पी डेल्टा बीलाच तुम्ही लिहू शकता एन आर टी डेल्टा एन आर टी सो आता डेल्टा एन म्हणजे काय असणार आहे फायनल मायनस इनिशियल फायनल किती आहे 2 आणि इनिशियल किती 1 सो आता याच्यामध्ये फक्त बघा की गॅशियस स्टेटमध्ये कुठलं आहे अदरवाईज बाकीचे आपण कन्सिडर नाही करणार आहे सो फायनलला गॅशियस स्टेटमध्ये एकच आहे आणि इनिशियलला हे पण सॉलिड आहे हे पण सॉलिड याचा अर्थ काय की सीओ टू फक्त एक आहे 1 - 0 इज आन्सर इज ओनली 1 सो तुम्हाला क्वेश्चन आन्सर कसं फाइंड आउट करायला लागणार आहे 176 - 1 × n किती आहे बघा n डेल्टा एन तर 1 झालेला आहे आरचा फॉर्म्युला 8.314 × टेम्परेचर दिलं आहे 1250 डिवायडेड बाय 1000 सो आता हे ऑलमोस्ट 1000 डिवाइड केलं तर 1.250 येईल आणि याचं जे आन्सर असणार आहे ते तुमचं आन्सर आहे आणि आन्सर याचं आहे करेक्ट आन्सर इज 165.6 किलो जूल ओके हे
हे तुमचं करेक्ट आंसर आहे डेल्टा यूच. सो हे होते आपले थर्मोडायनामिक्सचे सम्स. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे 3 क्वेश्चन होते, तर यातला पहिला क्वेश्चन बघूया माझ्याकडे जो आहे तो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की करंट होता 2 एम्पियर, टाइम दिलाय 5 मिनिट्स. सो 5 आवर्स म्हणजे किती, 5 × 60 मिनिट्स × 60 सेकंड्स. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलंय, एक्सपर्ट लेवल क्वेश्चन आहे, म्हणजे काय की थोडस अवघड क्वेश्चन आहे, बराच अवघड क्वेश्चन आहे. तर 2 एम्पियर करंट आहे, टाइम दिलाय 5 आवर, म्हणजे याच्यातून आपल्याला क्यू मिळालाय. सो क्यू काय असेल, 2 × 5 × 60 × 60. ओके, हा आपला झाला आलेला क्यू. या एवढ्या क्यूने किती डिपॉझिट केलंय मेटल, तर 22.2 ग्रॅम डिपॉझिट केलंय वेट. ओके, तर मी तुम्हाला एक्झाम्पल देते नॉर्मल. जर का एमजी असेल, Mg2+ असेल, तर Mg2+ + 2 moles ऑफ इलेक्ट्रॉन विल गिव्ह अस 1 mole ऑफ एमजी. म्हणजे 1 mole ऑफ एमजी देण्यासाठी आपल्याला 2 moles ऑफ इलेक्ट्रॉन लागले. ठीक आहे, जर का मी असं म्हटलं की 2 फॅरेडे, 2 moles ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 2 फॅरेडे विल गिव्ह अस 1 mole ऑफ मेटल, करेक्ट. मग 1 फॅरेडे विल गिव्ह अस 1/2 mole ऑफ एम. म्हणजे हा जो 2 आहे हा काय असतो की याच्यावरची व्हॅलन्सी किती किंवा चार्ज किती याच्यावरून हे ठरतं की हा किती आहे. ठीक आहे, तर तोही आपल्याला माहिती नाही, कारण आपल्याला मेटलच माहिती नाही की कुठला मेटल सॉल्ट त्यांनी म्हणजे कुठल्या मेटल सॉल्ट मधून त्यांनी ऍक्वियस सोल्युशन मधून त्यांनी पास केलं सो दॅट आपल्याला एवढं ग्रॅम मिळालेलं. ठीक आहे, सो आता हे फक्त मी तुम्हाला एक समजण्यासाठी दिलं आहे की हे 2 चं 1/2 कसं झालं आहे. आता आपल्याला कसं एक्सप्लेन करायचं आहे की इथे ज्यावेळेस आपण घेतो, मग त्यावेळेस आपण कसं घेतो की समजा एक्स फॅरेडे जर का केले तर एवढे मोल्स, एवढे मोल म्हणजेच मोल म्हणजेच काय असतं, मॉलिक्युलर वेट अपॉन त्याची बेसिसिटी किंवा हां त्याची ऍसिडिटी किंवा बेसिडिटी जे काही तुम्ही घेत असाल, तर त्याची व्हॅलन्सी आपण म्हणू. सो त्याची व्हॅलन्सी, राईट. सो आता एक्स फॅरेडे जर का आपण एक्स इथे काहीतरी एक अमाऊंट ऑफ फॅरेडे जर का प्रोव्हाइड केलं असेल, तर इथे आपल्याला समजा एक्स ग्रॅम मिळाला असेल. वाय फॅरेडे जर का प्रोव्हाइड केला तर एक्स ग्रॅम मिळाला, बरोबर. तर याच्यावरून आपल्याला हा इम्पिरिकल फॉर्म्युला मिळतो, म्हणजे हे जे आपल्याला वेट मिळतं ते इम्पिरिकल वेट मिळतं. इम्पिरिकल वेट म्हणजे 1 फॅरेडेसाठी किती मोलर मास आपल्याला डिपॉझिट करून मिळतं, दॅट इज इम्पिरिकल वेट. ठीक आहे, तर आता बघा की आपल्याला इम्पिरिकल वेट काढता येऊ शकतो कारण आपल्याकडे क्यू दिलेलं आहे. सो आपल्याला इम्पिरिकल फॉर्म्युलामध्ये 1 फॅरेडे विल गिव्ह किंवा 1 चार्ज, 1 फॅरेडे म्हणजे किती असतो, 9650 कुलो विल गिव्ह अस काहीतरी इम्पिरिकल फॉर्म्युला, दॅट इज ई ग्रॅम्स ऑफ ते मेटल, बरोबर. तर आता आपल्याला किती चार्ज पास केला आपण, तर हा एवढा चार्ज पास केला, हा किती 10 × 60 × 10 × 60 × 60 म्हणजे 3600. सो 10 × 3600 एवढा आपण चार्ज पास केलेला आहे. तर आता आपल्याला मिळाला 22.2 ग्रॅम. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ई मिळेल. हा जो ई मिळणार आहे तो किती मिळेल, 22.2 × 9650 डिवायडेड बाय 10 × 3600. 0000 कॅन्सल, 10 तुम्ही 96.5 कन्सिडर करू शकता. 36 याचा आन्सर काय आहे, याचा आन्सर येईल आपण एक काढूयात अंदाजे किती होईल. हा होतो आहे 18, अंदाज घेऊयात आधी किती येत आहे. आता 18 5 90. ओके, सो 18 5 90 म्हणजे हा 5 समथिंग येणार आहे, 5 पॉईंट समथिंग येणार आहे. ठीक आहे, 5 × 11 म्हणजे 55 च्या पेक्षा ग्रेटर असेल, 55 पेक्षा ग्रेटरच असणार आहे, याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू असणार आहे. पण इम्पिरिकल फॉर्म्युला हा आला, मग आपला मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय व्हॅलन्सी, मॉलिक्युलर मास किती आपलं, मोलर मास 177 डिवायडेड बाय व्हॅलन्सी विल गिव्ह अस इम्पिरिकल फॉर्म्युला, दॅट इज 55. सो 177 डिवायडेड बाय 57, आपण याला 58 घेऊया कारण 11.1 × 5 म्हणजे मोठंच येणार आहे आन्सर, 5 पॉईंट पेक्षा ग्रेटर असणार आहे हा पार्ट, म्हणून याचा आन्सर आपण 58 घेऊयात रॅन्डम. सो 58 म्हणजे जवळजवळ 60. 6 × 6 = 120, 6 × 3 = 180 हे आसपास 3 च्या जवळपास जातात. आणि आपल्या आन्सरमध्ये जर का तुम्ही बघितलं तर एक्झॅक्ट आन्सर दिलेलं आहे. सो बऱ्यापैकी हे 3 च्या जवळ आन्सर जातात, म्हणून याचा आन्सर 3 आहे. जर का तुम्ही इथे अजून प्रिसाइजली कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर एक्झॅक्टली 3 येऊन जाईल, विच इज करेक्ट आन्सर. ओके, तर हे तुमचं आन्सर करेक्ट आहे.
इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधले दोन क्वेश्चन आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय, एजी प्लस तर एजी आणि झेडएन टू प्लस तर झेडएन इलेक्ट्रॉन रिडक्शन पोटेन्शियल दिलेलं आहे. रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे काय, की कॅथोडला कॅथोड कोण आणि एनोड कोण याच्यावरून कोण ठरेल, ज्याचा हाय आहे तो असणार कॅथोड, ज्याचा लो आहे तो एनोड. ठीक आहे, तर आता ई झिरो सेल सेलचा फॉर्म्युला काय असतो, कॅथोड मायनस एनोड. सो कॅथोड कोण आहे आपला एजी, सो हे मायनस हे म्हणजेच काय होणार आहे 0.799 मायनस ऑफ मायनस 0.763 आन्सर येणार आहे समथिंग 1.5. सो तुमचा आन्सर असणार आहे 1.5. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये थिओरिटिकल क्वेश्चन आहे. त्यांनी काय विचारलं होतं की जर का याच्यापैकी ही आपल्याला रिएक्शन दिलेली आहे, तर या रिएक्शन मध्ये जर का आपण कोणा काय वाढवलं तर व्होल्टेज वाढणार आहे. ठीक आहे, तर डायमेन्शन बद्दल पहिले दोन ऑप्शन आहेत, तर डायमेन्शन बद्दल आपण शिकलेलो नाहीये त्याच्यामुळे तो आपण थोडासा पार्ट साईडला ठेवूया. सी आणि डी बघूया. डायमेन्शन शिकलो ऍक्च्युली सेल कॉन्स्टंट मध्ये आपण शिकलेलो आहे, बट आपण तो पार्ट थोडासा साईडला ठेवू, सी आणि डी वरती फोकस करूया. सी ऑप्शन असा आहे की सीयू टू प्लस कॉन्सन्ट्रेशन वाढलं, तर आता सीयू टू प्लस कॉन्सन्ट्रेशन जर का वाढलं तर नॉन स्टिक्वेशन आठवत असेल तर नॉन स्टिक्वेशन मध्ये प्रोडक्ट साईड ही वरची साईड आहे, सीयू टू प्लस इज प्रोडक्ट साईड. सो सीयू टू प्लस कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर हा पार्ट वाढणार आहे, जो की मायनस होणारा पार्ट वाढणार आहे. जर का एखाद्या फिक्स नंबर मधून मायनस होणारा पार्ट मोठा असेल तर काय होईल, ईची व्हॅल्यू कमी येईल. बरोबर, पण तेच डी ऑप्शन, एजी प्लस जर का वाढवला तर एजी प्लस वाढवला म्हणजे रिएक्टंट वाढवला, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर हा पार्ट कमी होईल. हा पार्ट कारण खाली डिनॉमिनेटरला वाढतं, डिनॉमिनेटरला व्हॅल्यू मोठी झाली तर पूर्ण व्हॅल्यू छोटी येते ही व्हॅल्यू, आणि ती व्हॅल्यू जर का मायनस होत असेल, कमीवाली व्हॅल्यू जर का मायनस होत असेल तर आन्सर कधी पण मोठं असेल. सो ही ईची व्हॅल्यू काय होणार, मोठी येणार. ओके, सो ऑप्शन असणार आहे की एजी प्लस वाढवलं तर आपलं व्होल्टेज वाढणार. ओके, केमिकल कायनेटिक्स बघतो आता आपण फिफ्थ लेसन, त्यातले दोन क्वेश्चन आहेत, तर त्यातला पहिला क्वेश्चन बघतो आपण. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय, ए टू बी रिएक्शन आहे, सॉरी हा रिएक्टंट आपल्याला ए दिलेला आहे, तर रेट ऑफ द रिएक्शन इज फर्स्ट म्हणजे फर्स्ट ऑर्डर लॉ फॉलो करते. सो रेट ऑफ द रिएक्शन इज के इन टू ए रेज टू वन, फर्स्ट ऑर्डर आहे. आता रेट दिलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दिलंय, तुम्हाला इझिली के मिळणार आहे. के मिळाल्यानंतर टी हाफ विचारला त्यांनी, हाफ लाईफ पिरियड, डायरेक्टली क्वेश्चन फॉर्म्युला वापरा, आन्सर मिळून जाईल 347 पर सेकंड, 0.693 डिवायडेड बाय के. हा जो 10 × −3 आलेला जो होता तो वरती गेल्यानंतर काय करेल, या पॉईंटला इकडे शिफ्ट करेल. सो तुमचा आन्सर डायरेक्टली इम्पेरिकल येणार आहे 347. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुमचा एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन वरचा आहे. एंडोथर्मिकचे जर का तुम्हाला डायग्राम येत असेल ना तर तुम्हाला हा क्वेश्चन खूप इझी वाटेल. हा आहे ए आणि हा तयार झाला बी, तर ही असते ऍक्टिवेशन एनर्जी, म्हणजे इथपर्यंत ही इथून ए पासून बी पर्यंत जायला ऍक्टिवेशन एनर्जी युज केली आपण 15, दॅट इज ई. ओके, आता त्यांनी हीट ऑफ द रिएक्शन दिली आहे, दॅट इज दिस 5 kcal, आणि ही दिली आहे 15 kcal पर मोल. ओके, तर आता त्यांनी विचारलंय, समजा जर का बी पासून ए कडे गेलो तर कोणती रिएक्शन होईल, एक्झोथर्मिक रिएक्शन. सो त्यावेळी ऍक्टिवेशन एनर्जी काय असेल फ्रॉम बी टू ए साठी काय असेल. सो आता इझी आहे, ऍक्टिवेशन एनर्जी म्हणजे तुम्हाला या पॉईंटला पोहोचायला लागतं, प्रत्येक मॉलिक्युल्सला या पॉईंटला पोहोचायला लागतं टू कन्वर्ट इन टू प्रॉडक्ट. सो ते इकडून इकडे असेल किंवा इकडून इकडे असेल, तर हा ऑलरेडी 5 kcal वरती आहे, म्हणजे हा काहीतरी असेल पण याच्यापेक्षा 5 kcal वरती आहे, आणि मग इकडे जायला त्याला फक्त किती लागेल, 15 − 5, म्हणजे आन्सर काय असणार आहे फक्त 10. सो आन्सर इज ओनली 10 kcal लागणार आहे. दिसायला अवघड वाटत जरी असेल तरी खूप इझी क्वेश्चन आहे. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकची डायग्राम आली पाहिजे किंवा ग्राफ माहिती असायला पाहिजे तर इझिली कळू. नेक्स्ट चॅप्टर आयसोलेशन ऑफ मेटल्स, त्याच्यामध्ये बघा तीन क्वेश्चन होते. पहिला क्वेश्चन होता रिएक्शन वाला, एम प्लस सी एन मायनस एच टू बघितल्यानंतरच कळायला पाहिजे हे सिल्वर आणि गोल्डसाठीचं रिफायनिंगची रिॲक्शन आहे. सो याचा आन्सर डायरेक्टली कळेल तुम्हाला गोल्ड, व्हेरी इझी क्वेश्चन, थिओरिटिकल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन कुठला बघा, की अल्युमिनियम इज प्रोड्युस्ड ऑन अ लार्ज स्केल बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ अल्युमिना, हे तुम्हाला 10वीला पण झालेलं आहे. याचा आन्सर डायरेक्टली तुम्हाला कळेल Na3Lf6 CF2, हे डायरेक्ट आन्सर आहे याचं. याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे, हे तुम्हाला खूप वेळा झालं आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ अल्युमिना. सो हा पण खूप इझी क्वेश्चन होता.
नेक्स्ट क्वेश्चन, इलेक्ट्रिक रिफाइनिंग इज यूज्ड फॉर रिफाइनिंग ऑफ नॉर्मली कॉपर, कारण कॉपर इज वेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, सो कॉपर साठी यूज करतात इलेक्ट्रिक रिफाइनिंग. ओके, सो पहिला क्वेश्चन आहे त्यातला, द फॉलोइंग एसिड्स हैव बीन एसिड्स हैव बीन अरेंज्ड इन द ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग एसिडिक स्ट्रेंथ, आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर. ओके, तर आयडेंटिफाय करेक्ट ऑर्डर, तर आपल्याला कोणकोण दिलं आहे, एक्सओएच आहे, सीएल आहे, सीएल नंतर दिलं आहे बीआर, बीआर नंतर दिलं आहे आय, सीएल नंतर बीआर आणि बीआर नंतर आय. तर हे डाऊन द ग्रुप म्हणजे सीएल, सीएलच्या खाली असतो ब्रोमिन, ब्रोमिनच्या खाली असतो आयोडीन. ओके, तर डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. तर मेन फॅक्ट अशी आहे की या बॉन्डिंगमध्ये ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, कारण सगळ्यांचा आपल्याकडे व्हॅलन्सी एकच आहे, दॅट इज मायनस वन. ओके, सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह जे जास्त असतील तर ते मोर इझिली पुल करतील या दोघांमधले इलेक्ट्रॉन्स. सो ओ एच बॉन्डमधले इलेक्ट्रॉन जो इझिली पुल करू शकेल त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त. सो सीएल सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, सो सीएल इज ग्रेटर दॅन बी आर इज ग्रेटर दॅन आय. ओके, सो ऑप्शन येईल फर्स्ट, वन इज ग्रेटर दॅन टू इज ग्रेटर दॅन थ्री. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, नेक्स्ट क्वेश्चन मला सांगितलं, अमंग्स द हायड्राइड्स फॉर्म बाय द ग्रुप सिक्स ए, ओके सिक्स ए दॅट इज 16 ग्रुप इलेमेंट्स, ओनली एच टू ओ हॅज अन ऍबनॉर्मली लो व्होलॅटिलिटी और हाय बॉइलिंग पॉइंट, दॅर इज सो बिकॉज ऑफ, दिस इज बिकॉज ऑफ. कधी पण बॉइलिंग पॉइंट, आपण आतापर्यंत ऑर्गॅनिकमध्ये शिकलो आहे, कधी पण बॉइलिंग पॉइंट हे हायड्रोजन बॉन्डिंगवरती डिपेंड करतं. पुढचे जे चार ऑप्शन आहेत, म्हणजे पहिलं ऑप्शन एच टू इज अ कोवॅलेंट बॉन्ड, करेक्ट आहे, ऑप्शन चुकीचं नाही आहेत एक पण, पण याच्यातला जो करेक्ट ऑप्शन फॉर द रिझन ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ हायर बॉइलिंग पॉइंट इज रिस्पॉन्सिबल ओनली बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, सो हायड्रोजन बॉन्डिंग इज द करेक्ट आन्सर. बाकी द ओ एच बॉन्ड इन एच टू इज व्हेरी स्ट्रॉंग, दॅट इज ऑल्सो करेक्ट, द इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स इन एच अँड ओ दॅट इज ऑल्सो करेक्ट, सो एव्हरीथिंग इज करेक्ट, बट द करेक्ट आन्सर फॉर अ रिझन इज हायड्रोजन बॉन्डिंग, सो ऑप्शन इज डी. ओके, थर्ड, फॉस्फाईन गॅस, फॉस्फाईन गॅसबद्दल विचारलेलं आहे की कोणता यूज करून तुम्ही फॉस्फाईन गॅस तयार करू शकता, फॉस्फरससोबत कोण रिॲक्ट करू शकता, तर करेक्ट आन्सर इज एन ए ओ एच. आपल्याला डायरेक्ट रिॲक्शन आहे आपल्या बुकमध्ये फॉस्फाईनच्या अंडर, सो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ही रिॲक्शन ॲज इट इज आहे, सो डायरेक्ट क्वेश्चन होता, सो हा पण टॉपिक खूप इझी होता. एट लेसन डी अँड एफ लॉ, दोन क्वेश्चन येतातले. तर पहिला क्वेश्चन काय बघा, पहिला क्वेश्चन असा आहे की डी ऑर्बिटलमधलं जे कॉन्फिगरेशन आहे ते एन मायनस वन डी आणि एन एस आहे, बरोबर, तर ते काय विचारतात आपल्याला की याच्यामधलं ऑक्सिडेशन स्टेट कुठलं आहे, मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कुठलं आहे जे सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या एलिमेंट्सना, तर आपल्याला माहिती आहे की एन मायनस वन डी आणि एन एस, एन एस वन किंवा टू असतो, ओके, आणि एन मायनस वन डी फ्रॉम वन टू टेन असतो. ओके, तर याच्यामधलं कॉन्फिगरेशन स्टेटमध्ये नेहमी कधी पण जाताना एक एन मायनस वन डी मधला जातो आणि एन एस चे दोन्ही जातात, म्हणजे जर का दोन असतील तर, नाहीतर मग एक असेल तर एक जातो, सो ऑप्शन इज एन मायनस वन डी अँड एन एस. ओके, सेकंड क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला विचारलंय की यापैकी कोणाचं सेम आहे, म्हणजे एफ ई टू प्लस मध्ये जेवढे डी ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत तर तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स खाली दिलेले ऑप्शन पैकी कोणाचं, तर तुम्हाला प्रत्येकाचं कॉन्फिगरेशन काढता आलं पाहिजे, पहिले 20 कॉन्फिगरेशन तुम्हाला लर्नच असायला पाहिजे. ओके, किंवा मग नंबर किंवा नेम लक्षात असायला पाहिजे आणि मग त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही कॉन्फिगरेशन काढू शकता बाय 11ची जी ही मेथड शिकवली होती त्या मेथडने. ओके, ही मेथड आठवत असेल, वन एस टू, टू एस टू, टू पी सिक्स अँड सो ऑन. ओके, सो आता बघा की याच्यामध्ये काय की फर्स्ट बघा डी इन एफ ई, ऍक्च्युली एफ ईचं कॉन्फिगरेशन हे सगळं असतं प्लस प्लस, म्हणजे एक्स्ट्रा अजून फोर एस टू पण असतो, तर ज्यावेळेस एफ ई टू प्लस होतो त्यावेळेस फोर एस मधले दोन इलेक्ट्रॉन निघून जातात म्हणून त्याच्यावरती प्लस टू चार्ज होतो. सो इथे डी एफ ई मधल्या डी मध्ये किती आहे, सहा, एफ ई टू प्लस मध्ये पण सहा, सो हे दोन्ही मॅच करतात. इथे नॉटचा क्वेश्चन आहे की नॉट, इट इज नॉट इक्वल टू. सो सेकंड बघा, हाय पी, पी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स इन सी एल मायनस, तर सी एल असतो वन एस टू, टू एस टू, टू पी सिक्स, थ्री एस टू, थ्री पी फाईव्ह,
मैनस वन है म्हणजे एक्स्ट्राचा एक इलेक्ट्रॉन घेतला, सो 3d6 होईल, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन है, हे 18 ग्रुपचं. ओके, सो 3d6 पी मध्ये किती आहे, 6 6, किती झाले टोटल 12, आणि आपल्या इकडे किती आहे डी मध्ये 6, सो हे मॅच नाही होते, सो ऑप्शन इज डी. ओके, तरी तुम्हाला सी आणि डी एक्सप्लेन करते जर का तुमचे ऑप्शन पण वेगळे आले असतील तर. एस ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन इन एमजी, तर एमजीचं कॉन्फिगरेशन हे आहे, आणि एस ऑर्बिटलचं जरी पुन्हा बघितलं तर 2 2 आणि 2 म्हणजे पुन्हा झालेत 6. पी इलेक्ट्रॉन्स इन निऑन, तर निऑनच्या पी इलेक्ट्रॉन म्हणजे हे 2p6 मध्ये एंड होतो ह्याचा लास्ट इलेक्ट्रॉन, सो अगेन इट इज 6. सो एव्हरीवेअर डी ऑर्बिटल मधले हे जे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच, बाकीच्या मध्ये पण 6 6 दिलेले आहेत एक्सेप्ट फॉर सीएल मायनस, सो ऑप्शन इज दिस. 9th लेसन कोऑर्डिनेशन कंपाउंड, याच्यावरचे पण दोनच क्वेश्चन होते, तर बघा क्वेश्चन काय होते एक्झॅक्टली. तर पहिला क्वेश्चन आपला असा होता की जे दोन साईडनी अटॅक करू शकतात, म्हणजे एकच आहे आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंड, एकाच कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो काही आपले लिगँड्स आहेत ते लिगँड्स दोन वेजनी अटॅक करू शकतात, तर त्याला बायडेंटेड नाही म्हणून, ते एकाच वेळी दोन्ही साईडनी अटॅक नाही करू शकत, ते अल्टरनेटली दोन साईडनी अटॅक करू शकतात. फॉर एक्झाम्पल हा असेल मेटल, या मेटलला समजा NO2 ग्रुप आहे, तर हा ONO पण अटॅच होऊ शकतो आणि NO2 ने पण अटॅच होऊ शकतो, मग अशा कंपाऊंडला म्हणतात ambidentate, किंवा अशा लिगँड्सला म्हणतात ambidentate. सो ambidentate इज द राईट आन्सर. ओके, सेकंड क्वेश्चन बघा काय, तर सेकंड क्वेश्चन मध्ये होतं हाऊ मेनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द सेंट्रल मेटल आयन ऑफ CO Cl4 2-. ओके, तर आता Cl4 वरती ऑलरेडी क्लोरीन किती असतो, -1, म्हणजे किती झाला, -4, हा या साईडला जाऊन काय होईल, +2, म्हणजे CO वरती चार्ज किती आला आपला, +2. सो आपल्याला CO वरचा CO +2 मध्ये किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो CO कॉन्फिगरेशन बघा काय असतं, 3d7 4s2, सो 4s2 आणि 3d7, 3d7 म्हणजे 5 ऑर्बिटल मध्ये पहिल्यांदा एक जातील आणि उरलेले 2 हे पेअर्ड होतील, म्हणजे अनपेअर्ड राहिले 3 आणि 4s2 मध्ये सगळे पेअर्ड आहेत. ज्यावेळेस CO2+ होईल त्यावेळेस हा 4s2 निघून जाणार आहे, म्हणजे उरलं काय फक्त हे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, म्हणजे CO2+ मध्ये किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, 3. ओके, आता आयडेंटिफाय झेड फ्रॉम द फॉलोइंग, काय दिलंय, फर्स्ट द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन C2H5I, ह्याच्यामध्ये थोडंसं पुढे आहे ट्रिकी म्हणण्यासारखं, बट एवढंही नाही आहे जर का तुम्ही जर का मार्कॉनिक ऑफ मीन शिकला असाल तर. C2H5I म्हणजे CC आणि आय, सो याच्यामध्ये होणार डिहायड्रेशन, अल्कोहोलिक वापरलाय, सो तयार होणार अल्किन. ओके, हा अल्किन बनल्यानंतर याच्यामध्ये समजा जर का BR2 टाकला, याचा अर्थ BR टाकला, आता सिमेट्रिकल रिएक्शन इज ऍडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, याचा अर्थ दोन्ही साईडला तेच जाणार आहे, म्हणजे काय होईल, इकडे पण लागेल BR, इकडे पण लागेल BR, आणि मग पुढे जर का KCl अल्कोहोलिक ऍड केला तर काय तयार होणार आहे, तर तयार होणार आहे दोन्ही साईडला सायनाइड. ओके, टेक्स्टबुकच्या बाहेरचा म्हणता नाही येणार, कारण हा रिअली टेक्स्टबुकच्या बाहेर नाही आहे, जे आहे ते तुम्हाला फक्त थोडंसं यूज करायचं आहे, जो मार्कॉनिक ऑफ रूल तुम्हाला सांगितला तो फक्त जरा अजून नीट जरा यूज केला, किंवा हा तुम्हाला अल्किन मधला पार्ट आठवत असेल 11वीचा, तर हा 11वीच्या पार्टमध्ये पण जातो थोडाफार, ठीक आहे, बट एवढं घाबरण्याचं कारण नाही आहे, इझी क्वेश्चन होता. ओके, सो आन्सर इज CH2CH2Cl, हा CH2CH2Cl, सो हा तुमचा ऑप्शन असणार आहे, म्हणजे हा टोटल झाला 4 कार्बनचा, तुम्हाला IBC दिलेलं नाही आहे, डायरेक्टली स्ट्रक्चर आहे, आन्सर इज दिस. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलंय हाऊ मेनी स्ट्रक्चरल आयसोमर्स आर पॉसिबल बाय C3H7Cl, दोन्हीचा फरक काही होत नाही, सो एक करू शकता तुम्ही N आणि दुसरा करू शकता आयसो, ह्याच्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शन नाही, आयसो म्हणजे सेकंडरी आहे, सो दोनच स्ट्रक्चरल आयसोमेरिझम होतात, सो आन्सर इज 2. ओके, याचा आन्सर 2 आहे आणि याचा आन्सर हे, ठीक आहे, हे होते दोन क्वेश्चन फ्रॉम हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. 11th लेसन अल्कोहोल फिनॉल इथर्स, त्याच्यामधला पहिला जो क्वेश्चन आहे तो यूजेस मधला आहे, तर क्वेश्चन काय, इन कोल्ड कंट्रीज इथिलीन ग्लायकॉल इज ऍडेड टू वॉटर इन द रेडिएटर्स, काय यूज केलं जातं, हे टू ब्रिंक डाऊन द टू लोअर द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर,
वाय बिकॉज ग्लायकॉल मुळे काय होतं की सोल्युशन क्वालिटी मध्ये आपण जसं शिकलो की फ्रीझिंग पॉइंट कमी होतो, फ्रीझिंग पॉइंट कमी झाला की स्पेसिफिक हीट पण कमी होते. सो आन्सर इज टू ब्रिंग डाऊन द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. ओके, सेकंड क्वेश्चन थोडासा हार्ड लेवल मध्ये कन्सिडर करता येईल. तो C4H9Cl आहे, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. जर का तुम्हाला कळाली असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही आता क्वेश्चन सॉल्व करू शकता. C4H9Cl ऑन रिएक्शन विथ Na इथर, Na अँड डायथिन इथर, जो काही त्यांनी इथर दिलेला आहे. पण मेन कोण आहे Na, आणि प्रेझेन्स ऑफ इथर म्हणजे हा काय होणार आहे बघा, हा जो कोणी असेल तर त्याचा C4H9 तयार होणार आहे ऍज इट इज. तो प्रायमरी असू शकतो, सेकंडरी असू शकतो, टर्शरी असू शकतो. और याला जर का आपण क्लोरिनेशन केलं तर याचा फक्त एकच बनतं. याचा अर्थ काय की हा टर्शरी असला पाहिजे, बिकॉज हा टर्शरी नसेल तर याचे क्लोरिनेशन नंतर, हा ऑलरेडी इकडे क्लोरिन अटॅच्ड आहे, जर का हा टर्शरी नसेल तर क्लोरिनेशन केल्यानंतर याचे खूप अजून एलिमेंट्स येऊ शकतात, राईट. त्याच्यामुळे म्हणजे याचे अजून कंपाऊंड येऊ शकतात. जर का तुम्ही याचं क्लोरिनेशन केलं तर फक्त CH3 CH2Cl होईल. इकडे पण जर का केलं तरी सेम होणार, कुठेही जरी केलात तरी तुमचं CH3 होईल CH2Cl. सो दॅट इज ओनली वन प्रोडक्ट तयार होतं. सो आन्सर मस्ट बी टर्शरी ब्युटील क्लोराईड. ओके ओके, सो याच्यामध्ये आपण 12th सेशन मध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत, पण ते 5 क्वेश्चन्स कंबाइंड आहेत अल्कोहोल फिनॉल इथर ऍज वेल ॲज हॅलोजन. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये सगळे क्वेश्चन इंट्रोड्यूस केले. जरी हे या क्वेश्चनमध्ये दिसत असतील तरी ते अल्कोहोल फिनॉल मध्ये पण कन्सिडर करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपला फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रिएक्शन बिटवीन अल्कोहोल अँड ऍसिड, द रिएक्शन इज कॉल्ड ॲज इस्टरिफिकेशन रिएक्शन. ओके, सो सिम्पल क्वेश्चन होता, डायरेक्टली इस्टरिफिकेशन इज द आन्सर. सेकंड क्वेश्चन, द रिएक्शन ऑफ ॲसिटोन विथ CH3MgI विल गिव्ह आफ्टर हायड्रेशन. सो काय होईल, ही हँडलची रिएक्शन आहे. जर का आपण कार्बोक्सिलिक ऍसिड अल्डिहाइड मधला जर का तुम्ही हा पार्ट बघितला असेल व्हिडिओ मधला, तर तुम्हालाही दिसेल की काय होतं, हे हँडल्स म्हणजे इथे आहे. ओके, हे असेच अनरिएक्टेड राहतात इथे, आणि हा इथे कोण आहे, CO, तर हा डबल बॉन्ड O मधला एक बॉन्ड ओपन होऊन इकडे काय लागणार आहे, याच्यातला CH3 पार्ट. सो हा इकडे CH3 लागणार आहे आणि इकडे MgI, आणि पुढे जर का वॉटर वगैरे टाकलं तर इकडे OH रिप्लेस होणार आहे आणि बाहेर कोण निघेल, MgXOH. ओके, सो आपल्या याचं नाव काय येतं बघा, 3 सरळ लाईन मध्ये आहेत. सो काय येणार, प्रोपेन 2-ON. ओके, आणि याचं नाव काय येईल, 2-Methyl. सो आपला ऑप्शन काय येईल, 2-Methyl प्रोपेन 2-ON. सो ॲसेटोन ऑन ट्रीटमेंट विथ CH3MgI विल गिव्ह 2-Methyl प्रोपेन 2-ON. ओके, नेक्स्ट, किंवा 2-Propanol, त्याच्यामध्ये त्यांनी 2-Propanol लिहिलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, विच ऑफ द फॉलोइंग, हां याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला असं की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, ॲसिटोफिनॉन कॅन बी प्रिपेअर्ड बाय, ॲसिटोफिनॉन कोणत्या रिएक्शन मी प्रिपेअर करू शकतो. फर्स्ट बघा, ऑक्सिडेशन ऑफ 1-फिनिल इथेनॉल कसं असतं, 1-फिनिल इथेनॉल, इथेनॉल म्हणजे 2, 1 म्हणजे एका कार्बनवरती, आणि 1-फिनिल इथेनॉल म्हणजे याचाच अर्थ इकडे पण OH आहे. ओके, सो इकडे काय असणार आहे, CH. सो हा कंपाऊंड असा आहे, जर काही याचं ऑक्सिडेशन केलं तर अल्कोहोल पार्ट निघून जाईल आणि इकडे काय येणार आहे, सी डबल बॉन्ड. सो याची रिॲक्शन अशी होईल, म्हणजे हे रिॲक्शन होताना सी इथे OH जो होता त्याचा होणारा डबल बॉन्ड O, हा H पण निघून जाणार आहे, डिहायड्रेशन होईल आणि ऑक्सिडेशन होईल. याचा अर्थ ॲसिटोफिनॉन तयार झाला, म्हणजे काय की पहिल्या याच्याने जमणार आहे ॲसिटोफिनॉन. सो 1 इज द आन्सर. असे ऑप्शन असलेले 3 ऑप्शन आहेत ABC. आता बघूया 2-3-4 आहे का. सेकंड बघा, रिॲक्शन ऑफ बेन्झिल थेनॉल विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. बेन्झिल थेनॉल, आता हे मला पण माहिती नाही आहे काय, सो मी काय करेन की तिसरं ऑप्शन कडे जाईल. असं होतं की तुम्हाला नाही माहिती, कारण मी पण हा बघितला नाही आहे आपल्या 12th बुकमध्ये. सो आपण थर्ड बघूया, फ्रिडलक्राफ्ट रिॲक्शन ऑफ बेन्झिन विथ ॲसिटिल क्लोराईड. फ्रिडलक्राफ्ट रिॲक्शन विथ ॲसिटिल क्लोराईड ऑफ बेन्झिन.
सो बेंझीन काय असतो हा आणि फ्रीडनक्राफ्टची ऍसिटिलेशन रिएक्शन म्हणजे CH3COCl याच्याने होणार आहे इजीली होणार आहे आपण सगळ्या रिएक्शन्स मध्ये बघितलेत बेंझीनच्या सो काय होईल इकडचा एच निघून जाईल HCl निघेल आणि तयार का होईल ऍसिटोफिनॉल सो ऑप्शन 1 and 3 चौथा ऑप्शन असा कुठला नाहीये की 1, 2 and 3 सो 2 बद्दल एवढा विचार नका करू मलाही नाही आलेलं सो फर्स्ट अँड थर्ड इज द ऑप्शन म्हणजे ऑप्शन इज बी ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा ऍसिडिक स्ट्रेंथ काढायची आहे ऍसिडिक स्ट्रेंथ म्हणजे काय आपल्या जर का कार्बोक्सिलिक ऍसिडच्या प्रॉपर्टीज बघितल्या असतील तर त्या प्रॉपर्टीज मध्ये सांगितलंय की क्लोरो ग्रुप दॅट इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जो COHच्या जेवढ्या जवळ असेल तर म्हणजे एक असं आपल्याला तिकडे दिलेलं आहे की इकडे एकदा क्लोरीन ठेवला इकडे एकदा क्लोरीन ठेवला आणि इकडे एकदा ठेवला तर ऍसिडिक स्ट्रेंथ याची जास्त असते सो डायरेक्टली तुम्हाला दिसेल की आता याच्यामध्ये एक क्लोरन म्हणजे ए आणि बी जर का ऑप्शन बघितला तर COHलाच इकडे एक क्लोरन आणि पुन्हा अजून दुसरा एक क्लोरन मग कोणाची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त तर जेवढे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जास्त तेवढे ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त सो ऑप्शन इज CH3CH2CCl2COH सो ऑप्शन इज बी ओके ऑप्शन इज बी जेवढे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप COHच्या जवळ तेवढा ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त नेक्स्ट क्वेश्चन काय विच डज नॉट रिएक्ट विथ फेलिंग सोल्युशन सोबत फक्त ऍसिटल्डिहाइड किंवा अल्डिहाइड किटोन्स रिएक्ट करतात सॉरी किटोन्स पण नाही रिएक्ट करत अल्डिहाइड्स रिएक्ट करतात आता त्याच्यामध्ये आपला जो बेन्झाल्डिहाइड असतो तो खूप वीक असतो सो बेन्झाल्डिहाइड विल नॉट रिएक्ट विथ फेलिंग सोल्युशन सो ऑप्शन इज सी दॅट इज बेन्झाल्डिहाइड सो याचा ऑप्शन येईल बेन्झाल्डिहाइड ओके आणि वरच्याचा ऑप्शन होता हा की ज्याला अल्फा कार्बनला 2 Cl असेल याचा ऑप्शन होता 1 and 3 आणि पहिल्याचा जो आपण बघितला होता याचा ऑप्शन आहे 2 methyl 2 propanol त्यांनी 2 propanol लिहिलं तर 2 propanol लिहा आणि पहिलं जे बघितलं ते होतं इस्टरिफिकेशन सो हे आहेत तुमचे सगळे आन्सर्स ठीक आहे नेक्स्ट लेसन नायट्रोजन कंपाऊंडचा लेसन आहे तर याच्यामध्ये बऱ्यापैकी डिस्टिंग्विश विचारलंय कारण हा पूर्ण लेसन जवळजवळ डिस्टिंग्विश टेस्ट वरतीच आहे अमाइन्स वरती या टेस्ट मध्ये खूप जास्त विचारलं होतं पहिलंच आहे की डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द बेसिसिटी विचारली आहे तर कधी पण लक्षात ठेवा की हायर अमाइन्स म्हणजे प्रायमरी अमाइन्स मध्ये जे हायर कार्बन आहे दॅट इज C2H5NH2 इज मोर बेसिक दॅन CH3NH2 ओके आणि याच्यानंतर मग येतो नॉर्मल अमोनिया तर कधीही सगळ्यांपेक्षा कमी असतो ही बेसिसिटी तुम्हाला तुमच्या फिजिकल प्रॉपर्टीच्या पेजवरती दिलेली आहे आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये एकदा बघून जावा हे डिक्रीजिंग बेसिसिटी ऍसिडिटी जे आपण आता याच्यामध्ये बघितलं कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये तसंच अमोनियामध्ये पण आहे पण हे एकदा नीट बघून जावा म्हणजे तुम्हाला याची हेल्प होईल आणि याच्यानंतर असतो बेन्झिन ग्रुप म्हणजे ॲनिल सो आपल्या बेसिसिटी अशा डिक्रीज होतील सो ऑप्शन इज सी किंवा मग हा असं लक्षात ठेवा की इथिल अमाइन नंतर मिथिल अमाइन नंतर अमोनिया नंतर बेन्झिन ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा काय नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला आता विचारलंय की प्रायमरी अमाइन्स कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम सेकंडरी अँड टर्शरी तर प्रायमरी अमाइन्ससाठी स्पेसिफिकली एक डिस्टिंग्विश टेस्ट आहे ती म्हणजे आयसोसायनाइड टेस्ट त्याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे की सेकंडला हिन्सबर्गच्या आधीची तुमची टेस्ट आहे ही टेक्स्टबुकमध्ये त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की प्रायमरी अमाइन्स कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम दिस टेस्ट त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो KOH यूज करतो प्लस क्लोरोफॉर्म यूज करतो सो ऑप्शन इज युअर क्लोरोफॉर्म अँड अल्कोहोलिक KOH दिस इज युअर डिस्टिंग्विश टेस्ट सो क्लोरोफॉर्म CHCl3 अँड KOH दॅट इज आयसोसायनाइड टेस्ट देतो ठीक आहे ही टेस्ट डिटेलमध्ये तुम्हाला त्या बुकमध्ये दिसेलच ॲनिलिन अँड मिथिलामाइन कॅन बी डिफरन्शिएटेड बाय ॲनिलिन अँड मिथिलामाइन तर ॲनिलिनची जी रिॲक्शन आहे तर ॲनिलिनमध्ये मेन गोष्ट एक होते की डायझोडायझेशन होऊ शकतं मिथिलामाइनचं डायझोडायझेशन होत नाही म्हणजे जरी झालं तरी म्हणजे होतं बट ॲनिलिनचं जे डायझोडायझेशन होतं आणि त्याच्यानंतर जर का आपण याच्यामध्ये डायझोडायझेशन करण्यासाठी आपण HNO2 टाकलं आणि मग तयार झाला N2Cl आणि मग जर का याच्यामध्ये आपण ऍड केला फिनॉल तर याच्यापासून आपल्याला मिळतो डाय येलो डाय ऑरेंज डाय हे आपण बघितलेलं आहे तर फिनॉल ऍड केल्यानंतर एक डाय मिळतो ॲनिलिन ऍड केल्यानंतर पुन्हा दुसरा डाय मिळतो सो ही रिॲक्शन
मिथिलामाइन सोबत नाही होईल. सो मिथिलामाइन अँड एनिलीन कॅन बी डिस्टिंग्विश बाय दिस फिनॉल फिनॉल अँड एचएनओ2. सो डायझोडायझेशन फॉलोड बाय फिनॉलची रिया फिनॉल कपलिंग रिएक्शन. ओके, या होत्या आपल्या 13 रिएक्शन. 14, 15, 16 हे तिन्ही लेसन खूप थिअरॉटिकल आहेत. याचे प्रत्येकाचे 2-2 क्वेश्चन आलेले आहे. मी तुम्हाला पटपट याचे आन्सर्स सांगते. डायरेक्टली तुम्हाला याचे आन्सर्स बुकमध्येच मिळतील, मिळालेले पण असतील. द करेक्ट स्टेटमेंट इन रिस्पेक्ट टू प्रोटीन इज प्रोटीन्स ऑक्सिजन कॅरी करतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑक्सिजन कॅरियरचं काम करतात ते. ओके, ऑप्शन इज ऍक्ट्स एज अ ऑक्सिजन कॅरियर इन द ब्लड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय. ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट एन्झाइम्स विच ऑफ देम आर ट्रू. तर सेकंड, थर्ड अँड फोर्थ चारही ऑप्शन्स करेक्ट, तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहे. फक्त पहिलं ऑप्शन करेक्ट नाही आहे, दॅट इज एन्झाइम लॅक इन न्यूक्लिओफिलिक ग्रुप्स. हे ऑप्शन फक्त इनकरेक्ट आहे, बाकी सगळे ऑप्शन्स करेक्ट आहे. सो तुमचं ऑप्शन येईल डी. ओके, किंवा मग सेकंड, थर्ड, फोर्थ जो ऑप्शन असेल तो. ओके, नेक्स्ट आता लेसन आपला पॉलिमर आहे. पॉलिमरमधलं बघूयात आपण आता. तर पॉलिमरमध्ये तुम्हाला सगळ्याचं मोनोमर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपला जो पहिला आता क्वेश्चन आहे तो आहे नॅचरल रबर कशापासून मिळतो. तर नॅचरल रबर मिळतो आयसोप्रीनपासून. आयसोप्रीनपासून नॅचरल रबर मिळतो हे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये मिळेल. सेकंड लास्ट पेजवरतीच आहे. जे शेवटचे 7 तुम्हाला दिलेले आहेत कंपाऊंड्स पॉलिमर्स जे दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. आयसोप्रीन आणि क्लोरोप्रीन बऱ्यापैकी सेम आहे. क्लोरोप्रीनमध्ये जिथे क्लोरो आहे त्याच्याऐवजी फक्त मिथाईल ग्रुप टाकायचा, त्याची दॅट इज CH3, म्हणजे तुम्हाला मिळेल आयसोप्रीन. आणि सेम आयसोप्रीनमधलं डबल बॉन्ड शिफ्ट करायचं आहे आणि ओपन करायचं मोनोमर स्ट्रक्चर बनवलं की मिळतो तुम्हाला नॅचरल रबर. ओके, मोनोमेरिक युनिट ऑफ टेरिलिन आर ग्लायकॉल अँड विच ऑफ द फॉलोइंग. आता सगळे OHOs दिलेले आहेत. तर आपलं ऍक्च्युली आहे टर्थॅलिक ऍसिड. तर टर्थॅलिक ऍसिड कसं दिसतं? COOH आणि पुन्हा इकडे COOH. ओके, तर हे कशापासून मिळू शकतं? तर ऑब्व्हियस ज्याला ज्या अल्कोहोलला असं स्ट्रक्चर असणार आहे, म्हणजे ज्या अल्कोहोलचं असं स्ट्रक्चर असणार आहे की याचं ऑक्सिडेशन करून आपण टर्थॅलिक ऍसिड मिळू शकतो. सो ऑप्शन आता इकडे माझ्याकडे बी ऑप्शन आहे. हा ऑप्शन असलेला ऑप्शन करेक्ट आहे. ओके, लास्ट पहिला क्वेश्चन आहे. सबस्टन्स यूज इन ब्रिंगिंग डाऊन द टेम्परेचर इन हाय फीवर्स आर कॉल्ड. टेम्परेचर रिलेटेड कुठलीही गोष्ट पायरिक किंवा पायरेट्स वगैरे असं असतं. सो अँटीपायरेट्स का पायरेटिक्स, अँटीपायरेटिक्स का पायरेटिक्स. तर अँटी म्हणजे अगेन्स्ट, सो टेम्परेचर डाऊन करायचं म्हणजे अँटीपायरेटिक्स. सो याचं करेक्ट आन्सर आहे अँटीपायरेटिक्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज लास्ट क्वेश्चन ऑफ दिस 12th बोर्डवरती जे जे काही होतं याच्यातला हा लास्ट क्वेश्चन आहे. अजून तुम्हाला 11th पण लास्ट क्वेश्चन आहेत, 10 क्वेश्चन आहेत, ते पण एक्सप्लेन करेन. तर लास्ट क्वेश्चन काय आहे या 12th मधला? द फॉलोइंग कंपाऊंड इज यूज ऍज. तर करेक्ट ऑप्शन इज एनर्जेसिक अँड अँटी इन्फ्लेमेटरी कंपाऊंड, हिप्नॉटिक और अँटीसेप्टिक. करेक्ट आन्सर इज एनर्जेसिक. हे जे अनर्जेसिक आहे ते अँटीबायोटिकचं पण काम करतं. आणि हे जे कंपाऊंड आहे, हे जे दिसतं कंपाऊंड, याला म्हणतात ऍसिटिल सॅलिसॅलिक ऍसिड. सॅलिसॅलिक ऍसिड आपण बघितलेलं आहे फिनॉलमध्ये. तर ऍसिटिल ग्रुप अटॅक झाला म्हणून ऍसिटिल सॅलिसॅलिक ऍसिड फिनॉलमधला, म्हणजे फिनॉल आणि CHO ग्रुप असतो फॉर सॅलिसॅलिहाइड आणि सॅलिसॅलिक ऍसिडसाठी COOH ग्रुप. त्या फिनॉलमधला H काढून फक्त ऍसिटिल ग्रुप जोडला म्हणून नाव येतं ऍसिटिल सॅलिसॅलिक ऍसिड. हेच ऍस्पिरिनचं स्ट्रक्चर आहे, दॅट इज एनर्जेसिक. ओके, सो करेक्ट आन्सर वॉज एनर्जेसिक. सो हे होते आपले 12 क्वेश्चन्स. ओके, आता 11th स्टँडर्डचे टोटल 10 सम्स आहेत. पण या 10 सम्समध्ये पण 2-3 आपल्या 12th मधले, ते तुम्हाला इझिली कळेल. त्यातला पहिला सम असा आहे, हे आपल्या हॅलोजनमध्ये पण येऊ शकतं. व्हॉट इज द चीफ प्रोडक्ट ऑब्टेन वेन एन-ब्युटेन इज ट्रीटेड विथ ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ लाईट. ओके, अँड 130 डिग्री सेल्सिअस. सो एन-ब्युटेन जर का घेतला तर हा कार्बन आहे, प्लस Br2 टाकला तर हा Br इकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो. तर इकडे गेलं तरी सेमच आहे. सो 2 ब्रोमो पण म्हणू शकतो किंवा 1 ब्रोमो पण म्हणू शकतो. तर आपल्याला माहिती आहे की सेकंडरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकटायन. म्हणजे हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस असाइनमेंट होईल आणि असाइनमेंट होताना आपलं कार्बोकटायन फॉर्म होईल. आणि हे होताना काय होणार आहे की सेकंडरी जास्त स्टेबल आहे म्हणून आपला मेजर प्रोडक्ट येणार आहे 2-ब्रोमो ब्युटेन.
सो करेक्ट आंसर इज 2-bromo-butene. ओके किंवा सेकेंडरी ब्रोमो ब्यूटेन ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन 56 म्हणजे माझ्याकडे तो 56 क्वेश्चन वरती आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग ऑर्डर्स इज करेक्ट रिगार्डिंग द इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ द सबस्टिट्यूएंट्स. ओके सो आता याच्यामध्ये आपल्याला आहे दोन अल्किल ग्रुप अटॅच टू नायट्रोजन अँड इथर ग्रुप म्हणजे इथॉक्सी ग्रुप अँड हॅलोजन ग्रुप. तर कधी लक्षात ठेवा हा जो इथॉक्सी ग्रुप आहे हा काइंड ऑफ म्हणजे हा डिऍक्टिवेटेड ग्रुप आहे म्हणजे हा कधीच कुठेच जास्त एन्थुझियास्टिक नसतो. हा खूप सेटल असतो त्याच्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट पण कमी आहे. इकडे याची सगळीकडे रिॲक्टिव्हिटी कमी असते. सो याचा इंडक्टिव्ह इफेक्ट दोघांपेक्षाही कमी आहे म्हणजे फ्लुरिनपेक्षा पण कमी आहे आणि NR2 पेक्षा सुद्धा कमी आहे. सो करेक्ट ऑप्शन इज NR2 पेक्षा कमी आणि फ्लुरिनपेक्षा कमी. ठीक आहे सो करेक्ट ऑप्शन इज इट इज ग्रेटर दॅन इट इज लेस दॅन NR2 OR इज लेस दॅन NR2 अँड इट इज अगेन लेस दॅन फ्लुरिन. ओके नेक्स्ट क्वेश्चन. ह्या क्वेश्चनसाठी तुम्हाला 11 थोडाफार वाचायला लागेल म्हणजे मेन मेन तुम्हाला चॅप्टर्स बघायला लागतील. नाहीतर मग जे आता तुम्ही MCQ मधून जे बघताय तर त्यातलं तुम्ही थोडेफार जेवढे बघाल जेवढे लक्षात ठेवायचा प्रयत्न कराल कारण हे सगळं इन्फॉर्मेटिव्ह पार्ट आहे. सो तुम्हाला हे ॲज इट इज लक्षात ठेवायला लागणार आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन 70. द अल्करी मेटल दॅट रिॲक्ट्स विथ नायट्रोजन डायरेक्टली टू फॉर्म नायट्राइड. तर हा एस ब्लॉक मधला आहे. सगळे पहिले जे इलेमेंट असतात प्रत्येक ग्रुपचे ते वियर्डली बिहेव करतात. सो Li हा पहिला इलेमेंट आहे. सो हा पण खूप वियर्डली बिहेव करतो. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर हायड्रोजन आहे बट आपण हायड्रोजन फर्स्ट ग्रुप मध्ये कन्सिडर नाही करत. सो Li डायरेक्टली अटॅक करतो हायड्रोजन वरती. ठीक आहे सो Li डायरेक्टली फॉर्म होणार आहे नायट्राइड वरती टू फॉर्म नायट्राइड. सो लिथियम सगळ्यात ऍक्टिव्ह मेटल. नेक्स्ट क्वेश्चन. स्टडी द टू रिॲक्शन्स. H2O2 च्या दोन रिॲक्शन दिल्यात. एकदा KI सोबत रिॲक्ट झालेला आहे फॉर्मिंग I2 अँड KOH आणि एकदा H2O2 सोबत रिॲक्ट झाला आहे H2O2 O3 सोबत रिॲक्ट झाला आहे फॉर्मिंग O2 अँड H2O. तर दोन्हीकडे बघाल तर K आणि H हे कधीच बदलले गेले नाही म्हणजे बदललाय कोण आयोडीन बदललाय आणि O3 मधला ऑक्सिजन बदललाय. सो KI चा I2 झाला KI मध्ये I होता -1 I2 मध्ये तो झाला 0 रेडॉक्स मध्ये रिॲक्शन आहे. सो H2O2 ने काय केलं इकडे KI H2O2 एकदा KI सोबत रिॲक्ट करतोय टू फॉर्म I2 अँड एकदा O3 सोबत रिॲक्ट करतोय टू फॉर्म O2. सो KI मध्ये हा आहे -1 हा झाला 0 म्हणजे आयचं झालं ऑक्सिडेशन म्हणजे H2O2 झाला ऑक्सिडायझिंग एजंट. ओके O3 O2 झाला म्हणजे इथे झाला रिडक्शन. सो इथे पण तो झाला रिड्युसिंग एजंट. सो हा दोन्ही वेनी ऍक्ट करतो. सो H2O2 ऍक्ट्स एज ऑक्सिडायझिंग एजंट ऍज वेल एज रिड्युसिंग एजंट. ओके सो हा होता आपला 3rd-4th क्वेश्चन. नेक्स्ट. अ सोल्युशन ऑफ अमोनियम इन वॉटर कंटेंट्स. आता अमोनिया जर का गेला तर NH3 प्लस H2O विल फॉर्म NH4 प्लस प्लस OH- हे आयन्स तयार होतात आणि यांचं पुन्हा तयार होतं NH4OH. सो हे सगळं मिळतं आपल्याला म्हणून मग आपल्या रिॲक्शनमध्ये काय काय मिळेल तर ऑप्शन इज OH- NH4 प्लस आणि NH4OH तिन्ही मिळणार आहेत. ओके नेक्स्ट क्वेश्चन. द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ बोरॉन इन डायबोरेन इज SP3 हायब्रिडायझेशन. हा डायरेक्ट तुम्हाला डायबोरेनचं स्ट्रक्चर पण आहे 11th मध्ये. एकदा हायब्रिडायझेशनमध्ये बघून घ्या केमिकल बॉन्डिंगमध्ये कोणत्या टाईपचं हायब्रिडायझेशन येतं आणि कसं येत आहे. तर त्यातला डायबोरेन हा मेन आहे खूप ठिकाणी येतो. सो SP3 हायब्रिडायझेशन आहे त्याचं. सो डायबोरेनचं हायब्रिडायझेशन आहे SP3. ओके नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन. बॉन्ड एनर्जी ऑफ कोवॅलेंट OH बॉन्ड इन वॉटर इज OH बॉन्डची बॉन्ड एनर्जी जी आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे. सो इट इज ऑलवेज हायर दॅन हायड्रोजन बॉन्ड. सो आन्सर इज इट इज ग्रेटर दॅन बॉन्ड एनर्जी ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स. ओके सो ऑप्शन इज इट इज ग्रेटर दॅन बॉन्ड एनर्जी ऑफ हायड्रोजन बॉन्ड. ओके नेक्स्ट क्वेश्चन न्यूमरिकल आहे.
न्यूमरिकल गेशियस लॉवरचा किंवा आयडियल गॅस इक्वेशनवरचा लॉ आहे, इक्वेशन आहे, न्यूमरिकल आहे. एन टू इज फाउंड इन 1 लिटर, थोडासा अवघड आहे, लक्ष द्या. एन टू इज फाउंड इन 1 लिटर फ्लास्क अंडर 100 किलो पास्कल. सो प्रेशर दिलं आहे 100 किलो पास्कल, ठीक आहे, आणि व्हॉल्यूम दिलेलं आहे, व्हॉल्यूम एन टू आणि ओ टू असे दोन आहेत. सो एन टू इज फाउंड इन 1 लिटर फ्लास्क, सो व्हॉल्यूम होता 1 लिटर. ओके, आता हा झाला एन टूचा. ओ टूचा सीन बघा काय, ओ टूचं काय झालेलं आहे, इट इज फाउंड इन अनादर 3 लिटर फ्लास्क अंडर 320 किलो पास्कल. सो इथे प्रेशर झालाय 320 किलो पास्कल आणि इथे व्हॉल्यूम झालेला आहे 3 लिटर. ओके, तर आपला टोटल या दोघांना जर का मिक्स केला तर व्हॉल्यूम किती होईल, व्ही वन दॅट इज 1+3, म्हणजे व्हॉल्यूम किती होणार आहे आपला 4 लिटर. ओके, आणि त्यावेळेचं प्रेशर आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रेशर ज्यावेळेस घेतलेला आपण एन टूचा, तो 100 किलो पास्कल असणार आहे, व्हाईल इट इज व्हॉल्यूम 1. सो अकॉर्डिंग टू कॉइल्स लॉ, पी व्ही इज इक्वल टू पी वन व्ही वन. आपल्याला ज्यावेळेस मिक्स करतील त्यावेळेचा पी वन प्रेशर हवा आहे. सो हा पी बघा किती आहे, 100 × 1. पी वन माहिती नाही आहे, व्ही वन आहे 4. सो डायरेक्टली आपला पी वन किती आला, 25 किलो पास्कल. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये बघा, 320 आणि हा 3 लिटर आहे. सो डायरेक्टली आपण काय करणार आहे, पुन्हा व्हॉइस लॉ पी व्ही इज इक्वल टू पी वन व्ही वन. इथला पण आता इथे आपण म्हणूयात पी टू आणि व्ही वन तसाच राहणार आहे. सो पी टू व्ही वन किती, अगेन 4 लिटर. पी व्ही किती आहे, 320 × 3 लिटर. सो 320 × 3/4, तर आन्सर काय येईल बघा, 4 1 4 8 8 3 240. या दोघांना मिक्स केलं तर आपला टोटल प्रेशर मिळेल, दॅट इज पी वन प्लस पी टू, हा वेगळा प्रेशर आहे, टोटल प्रेशर. सो आपला आन्सर असणार आहे 240 + 25, आन्सर इज 265 किलो पास्कल. सो दिस इज युअर आन्सर, 265 किलो पास्कल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वेन द टेम्परेचर इज लोअर अँड प्रेशर इज रेज्ड, द ऍब्झॉर्प्शन ऑफ अ गॅस ऑन अ सॉलिड ऑब्व्हियसली इन्क्रीजेस. ऍब्झॉर्प्शन कधी पण इन्क्रीज होतं वेन टेम्परेचर इज लोअर अँड प्रेशर इज रेज्ड. ओके, डायरेक्ट थेअरी क्वेश्चन होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अगेन नेक्स्ट क्वेश्चन आपला येणार आहे, ऍब्झॉर्प्शन इन्क्रीज होत आहे आणि हा हायड्रोजन बॉन्ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे, न्यूमरिकल आहे पुन्हा, म्हणजे हा आपण जाणून बुजून घेतला सो दॅट तुम्हाला याची प्रॅक्टिस व्हावी. ऍटलीस्ट हे तुम्हाला 2-3 क्वेश्चन गेले तर तुम्हाला सीईटी मध्ये जास्त अवघड नाही वाटणार. 250 ml ऑफ सोडियम कार्बोनेट सोल्युशन. सो सोडियम कार्बोनेटचं सोल्युशन दिलं, व्ही इज इक्वल टू व्ही वन इज इक्वल टू 250 ml ऑफ Na2CO3 इज प्रिपेअर्ड. Na2CO3 इज प्रिपेअर्ड, सॉरी, इट कंटेन्स 2.65 grams ऑफ Na2CO3. सो वेट दिलं आहे 2.65 ग्रॅम आणि मोलर मास पण दिलं आहे. मोलर मास आहे येस 106. तर ते काय म्हणतात की याचा जर का मी 10 ml घेतला आणि तो जर का डायल्यूट केला 1 लिटरमध्ये, एक्झॅक्ट 1 लिटरमध्ये, तर त्याची मोलॅरिटी किती येईल. ओके, तर हे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे असतात बघा, पहिल्यांदा आपण याची पहिल्याची मोलॅरिटी काढूयात, आपण नंतर त्याला डायल्यूट करूयात. तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे बघा, मोलॅरिटीचा फॉर्म्युला आपण काय लिहितो, W2/m2 × V in liters. ओके, हे सगळं एम एल मध्येच आहे. सो W2 किती आपला 2.65, M2 किती आहे 106 आणि व्हॉल्यूम किती आहे आपलं 250. सो 250 ला आपल्याला लिहायला लागेल 250 आणि मी 10⁻³ वरती शिफ्ट करते, दॅट इज 1000. सो याचा आन्सर येईल अप्रॉक्स, आता हा 1000 होणार आहे, 1.something, आणि हा पण 106 आहे. 1.something म्हणजेच 1100 something काहीतरी येईल, म्हणजे 100 पेक्षा मोठाच असणार आहे ही व्हॅल्यू. तर ही व्हॅल्यू जर का 100 पेक्षा मोठी असेल, म्हणजे बघा 2.65 मध्ये आपण काय करतो, 2650/250 × 106, तर हे कॅन्सल झालं आणि आता 1106 आणि 265 आणि हे 25, हे जर का बघितलं तर हे 11000 something काहीतरी येईल, 11000 नाही 10.something काहीतरी येईल आणि हे पण 106 आहे. सो याला आपण अप्रॉक्सिमेटली 0.1 मोलर म्हणू शकतो.
तर आपलं फक्त सोल्युशन आलं 0.1 मोलर. तर आता हे 0.1 मोलर सोल्युशन ते काय म्हणतात की आता याचा 10 ml घेतला, 0.1 मोलरचा जर का मी 10 ml घेतला तर किती होणार आहे तो 0.1 मोलरचा 10 ml म्हणजे 1. आता याला डिवाइड करायचं आपल्याला कशाने, कारण हे आपण कशात टाकणार आहे 1000 ml मध्ये. सो 1000 ml मध्ये जर का टाकलं याचा अर्थ काय, 0.1 × 10. सो आंसर असणार आहे आपलं 0.001. सो दिस इज युअर आन्सर, 0.001 मोलर इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, थोडंसं ट्रिकी होतं सम, सोल्युशन्स कॉलिगेटिव्ह मधलाच पार्ट होता हा. सो हवा जर राहिला होता म्हणून हा शेवटी घेतला मी. ठीक आहे, जर का काही समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगा. जर का तुम्हाला याचा आन्सर क्विझ मध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट्स मध्ये पास करा, सो दॅट मी त्याच्यावरती वर्क करेन. ठीक आहे.